येथे आपली विहीर आहे आणि आश्रमातेला प्रणाम वंदन करून या लिंबाखाली आपली लक्ष्मी माता आहे। त्या लक्ष्मी माते चरणी साष्टांग दंडवत घेऊन आपण आपल्या शेतामध्ये आहोत। तर शेतामध्ये सध्या आपण असं सोयाबीन घेतलेलं आहे आणि पेरूचे पण रोपे लावलेले आहेत। तर आपण पाहू शकतो आता की पेरूची झाडे खूप मोठाली झालेली आहेत। साधारणतः 1.5-2 वर्ष झालेली आहेत हे झाडे लावून। तर आपण आता पाहूया पेरू कशी लागली आहेत वगैरे, नाही का, आणि कुठं एखादा पेरू आपल्याला भेटतो का खायला। निसर्गाची कमाल खूप भारी असते। हे झाड पाहू शकता तुम्ही, ह्याला भरपूर असे पेरू आहेत बुडापासून वरतीपर्यंत। हे गवतामध्ये झाड आहे, हे पण झाड पेरूंनी बहरून गेलेलं आहे, भरपूर पेरू आहेत याला पण। ह्याची पण सेम कंडिशन आहे, ह्याला पण भरपूर असे पेरू आहेत। 100 झाडी लावली होती साधारणतः आपण, तर 100 झाडापैकी 60-70 झाडे असतील आता। हे फार गवतामध्ये झाड आहे, ह्याला पण पेरू भरपूर आहेत। ओ माय गॉड, हे काय, इथं आपल्याला खूप भारी पेरू भेटत आहे। वाव, खूप मोठा पेरू आपल्याला ह्या झाडाने दिलेला आहे। आता हा पेरू आपण आईला नेऊ खायला। वाव, जय श्रीराम, पहा खूप मस्त पेरू आहे हा। ओ, आणखी एक पेरू त्याच्या बाजूला, खूप छान सुरेख। निसर्गाची कमालच भारी असते आणि एका सोयीने 2 पेरू आहेत तिथे, पाहू शकता आपण 2 पेरू। वाव, हे झाडा असंच आम्हाला पेरू देत राहा। हे पहा, हे पण खूप मस्त पिकलेले पेरू आहेत 2, आणि हा एक तिसरा, हा सगळ्यात मोठा पेरू। वाव, चला येतच ठेवूया आणि या झाडाचे थँक्स म्हणूया, थँक्स, आणि ह्या झाडाचे आभार म्हणावे थोडे कमी आहेत। चला आणखी आपण पुढे पाहूया पेरू आहेत का। सोयाबीन पण छान उठले। हे छोटंसं झाड आहे मित्रांनो, ह्याला पण पेरू भरपूर आहेत असे ह्या साईडला विशेषतः। वाव, विशेषतः ह्याला पण खालती 2 आहेत। वाव, निसर्गाची कमाल आहे बघा। हे एक पेरू खूप छान आहे, एक छान आहे, छोट्या आवाजामध्ये म्हणून नंतर खाऊ हे पेरू आपण। वाव, बघा निसर्ग किती देतो। थोडं आपण ह्या झाडांची काळजी घेतली, थोडं प्रेम लावलं, जीव लावला, तर ह्या झाडांनी आपल्याला खूप असे मस्त पेरू दिलेले आहेत। थँक्स मित्रा, थँक्स, तुझे मानावे तेवढे आभार कमी आहेत, थँक्स। आता एक रोजगारी लावून इथं हे व्यवस्थित करून घेतो, झाडाची थोडी निगा होईल। आणि हे पण झाड मस्त आहे, ह्याला पण पेरू आहेत। ओ माय गॉड, देखो असली मकसद इधर आहे, खूप छान पेरू लागलेला इथं मोठाच्या मोठा। वा, गुपचूप ठेवू, हे कोणाला माहिती नाही आहेत आय थिंक। हे पण झाड असं पेरूनी भरून गेलेलं आहे, छान पेरू आहे, पिकायला अजून वेळ आहे ह्याला, पण हे असं खाल्लं तरी गोड लागतो असं। हे पण पेरूचं झाड खूप मस्त आहे, सगळे पेरूच, हे पण छान झाड आहे, ह्याला पण पेरू लागलेले आहेत, अजून फुलं पण येत आहेत, अजून पेरू लागतील पण। हे फूल आलेलं आहे नवीन, इथं पण मस्त पेरू लागतील। आणि हे इकडं पण खूप मोठं झाड आहे असं पेरूचं, खूप छान पेरू लागलेले आहेत त्याला पण असो। इकडे पण भरपूर पेरू आहेत। वाव, ही रंग सुरेख आहे, चंद्र निघालेला आहे थोडासा, आणि चंद्राच्या साक्षीनं आपण आता पेरू खाणार आहोत, आणि चंद्राच्या साक्षीमध्येच आपण घरी पण जाऊ। पहा, इकडे थोडासा चंद्र निघालेला आणि चंद्राचं पण प्रकाश याच्यावरती पडत आहे। खूप सारे असे मस्त वरती आंब्याचे झाडं पण आलेले आहेत। सूर्य मावळलेला आहे, अद्याप सूर्य थोडं थोडं दिसत आहे आपल्याला, पक्षी मस्त
मुक्त फिरत आहेत। तर चला तर आपण आपल्या शेतामध्ये आहोत आता, आणि पेरूची झाडे खूप छान आहेत असं वाटतं। त्या पेरूला खूप सारी मया करावी अशी, आणि ही आता खूप सारा जीव लावा, कारण ह्यांनी आपल्याला खूप छान असं हे दिलेलं आहे। ह्या झाडांनी आपल्याला खूप सारे पेरू दिलेले आहेत, आणि हा बोटावरती माझा चंद्र श्रीकृष्णाचं कसं सुदर्शन चक्र आहे तसं आपलं विष्णूचं आहे, सॉरी विष्णू श्रीकृष्णाचं। आणि इथं पण खूप छान पेरू लागलेले आहेत। असो ह्या झाडाला वरतून खालतीपर्यंत पेरू आहेत, पेरूच पेरू आहेत। यापैकी हा छोटा पेरू खाऊन टाकू आपण, खूप छान आहे, गोड आहे असं अपेक्षा आहे। माइंड ब्लोइंग ईश्वरा, थँक्स मित्रा, ह्या झाडाचे उपकार मला म्हणायचे, थँक्यू म्हणायचे याला। आणि खूपच गोड पेरू आहे हा, तैवान पिंक आहे, अजून पिकला नाही तरी पण खूप गोड आहे। बघा तुम्ही किती छान पेरू आहे। धन्यवाद लक्ष्मी माते, धन्यवाद आसरा माते, आणि धन्यवाद मित्रा, छान गोड पेरू दिल्याबद्दल। एकदम क्रिस्पी आहे, क्रिस्पी आणि खूप छान आहे खायला, गोड मऊ, खूप छान। असो चला बाय, रजा घेतो।